तो मांडी एवढा नाग जीवाला कडकडून जाऊ लागला एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे त्याचे लचके तोडू लागला निम्मा साप दोन्ही हाताने धरून जीवा त्याला हसडू लागला मी ला। हातात फरशी कुऱ्हाड घेऊन नुसता पाहत राहिलो माझ्या पुढे अंधार दाटला आणि जीवा एकटाच मरणाशी लढू लागला शिवार धुंद भासत होत झाड झुडप पानांनी बहरली होते पावसानं झोडपलेली धरणी अजून धापा टाकीत होते ओल जांभळाचे पातळात होते पोरांना जांभळाची तलपच होत होती गावची सारी पोर जांभळावर तुटून पडत होते साऱ्यांच्या पैरणी डागाळल्या होत्या कैकांच्या जिभा जड झाल्या होत्या कैकांचे घसे दोरटले होते पाटलाच्या रघुला हे जांभळा वचून अन्न खाबवत नव्हतं तो ढेकर येईपर्यंत खात होता भर उन्हात जांभळीवर दगड होता दणक्यात जांभळाची सरखंड लागत होती मग दगडफेक बंद करून तो जांभळानं तोबरा भरीत होता पुन्हा दगड सुरू त्या नादात तो भान हरपला होता जांभळीवरच्या त्या प्रचंड नागाला कधी टिपिरा बसला हे त्याला कळलं नाही वरची जांभळं खाली कधी पडतात एवढंच तो पाहत होता आणि बकानं भरित होता दगडानं खवळलेला नाग चिडला तो गुमान खाली उतरला रघुला न दिसता झुडपांच्या आडून तो हळूच त्याच्या माग आला अगदी जवळ आला आणि पुढं जांभळाच्या नादाला लागलेला रघुवर त्याने झेप घेतली कडाडून चाबा घेतला आणि पुन्हा अडचणीत शिरला रघुनं बोंब ठोकली मला साप चावला मला साप चावला आणि मग सहारा पाटील वाडाच बोंबरू लागला एक रघु निघाला धावपळ झाली आंतरिक आला रघुला देवळात नेण्यात आलं लिंबाचा पाला वाटून रस वाजला परंतु काहीच गुण आला नाही घटकाभरानं रघुनं डोळे झाकले उभ्या गावाला हादरा बसला मला तो हादरा भरताच झाला निरापराधी बळी पडला सर्व म्हणजे मूर्तिमंत मरण विचार करीत मी बसलो होतो इतक्यात आला अंगापिंडानं मानेपर्यंत लांब केस वर्षोभर ऐटबाच पागोट सावळा चेहरा घारीसारखे तीक्ष्ण डोळे अंगात पैरण धोतर खांद्यावर उपरण आणि सदा हसतमुख आणि अत्यंत नम्र म्हणून जीवाची ख्याती होती गोड गाल्यानं भजन गाणारा एकदम आवाज चढवून परंतु हसत बोलणारा एक शहाणा माणूस म्हणूनच मी त्याला ओळखत होतो जीवाची एकाच गावी असल्यामुळं निदान दोन वेळा तरी नक्कीच पाचोंबरीला जात असे आणि पाचुंबरीची वाट माझ्या दारावरून गेल्यानं तो आठ दिवसात दोन वेळा तरी माझ्याकडे येत असे शिवाय पाचुंबरीची रखवालदारी आमच्याकडे असल्यामुळे नातं हे जवळच लागत होतं तो मला हवाई म्हणत असे कारण तशी मालकीन ही माझ्या गावची लेख तेव्हा ती माझी बहीण आणि जिवा माझं मेहुणा हे नातं असल्यामुळं तो मला हवाई म्हणत होता तो आला की मला आनंद होईल चहा गांजा गप्पा झाल्या की जिवा पाचंबरीची वाट धरी कधी कधी मला बरोबर काढी आणि मीही जाई आज जिवा आला परंतु माझा उतरलेला चेहरा पाहून किंचित नरमला हसता हसता एकदम गंभीर होऊन त्यानं विचारलं काय हवंय काय भानगड काय नाही बरा हाय नव मी बरा हाय खरा पण हे मुकवटा सुकल्यावाणी का दिसतो या डगुडस झांगाझंगी केली पाटला मेला हा अव कशा तो तरकला आणि उद्गारला त्याला साप चावला साप चावला अब कवा काय आता मडबी वाट लावलं आरार वाईस लवकर आलो असतो तर बरं झालं असत गाज झाला जेव्हा मटकन बसला बराच उशीर बोलला नाही मग मी विचारलं काय झालं असतं तुम्ही असतं तर अव पुवार मी आलं नसतं तो उदास होऊन म्हणाला आता वाईज माझ्या संघ चालता का कुठं मी विचारलं आणि तो घाई करीत म्हणाला त्या जागी जिथं तो साप त्याला चावला तिथ काय करणार तुम्ही मी विचारलं मी तो साप बघतो चला असं म्हणत त्यानं मला ओढीतच काढलं आम्ही दोघं त्या जांभळीखाली गेलो आणि जिवा त्या सापाला शोधू लागला एखादा दागिना शोधल्याप्रमाणे शोधून थकला उशिरानं आम्ही घरी परतलो घरी येताच त्यानं कपडे काढले पटका खुंटीला लावला खिशातून एक नवी रेशमी पिशवी काढून जोत्यावर ठेवली हातात पाण्याचा तांब्या घेऊन तो पाय धुवायला निघाला परंतु पुन्हा उंबरठ्यात एकदम थांबून म्हणला ऐ सोयर त्या पिशवीला हात लावू नका का काय आहे का ते रेश्मीकडे पाहत मी विचारलं आणि हसत हसत जीवा म्हणला हव त्यात मरण हाय मराण मरण म्हणजे मी भितरलो मी मरण घेऊन शान फिरत असतो मला त्याचं बोलणं समजलं नाही मी पाहतच राहिलो तोच जिवा आला चुलीवर चढलेला चहा पाहून त्यानं समाधान व्यक्त करीत खिशातून गांजाची कळी काढली आणि ते मळीत बोलू लागला सगळ्या मरणात सापाचं मरण चाकलं पटकंजू जातो गांजा ओढायच्या आधी चढली की काय मी त्याला थांबून विचारलं आणि तो मोठ्यान हसला आईच्या रक्ताच्या असा आवडीत गळ्यावर हात ठेवीचे म्हणला सापाचं मरण सुवान्यागत असत मग दमका धरलाय मरुन होत तो पुन्हा हसला त्यानं चिलीम भरली नारळाच्या कोयराचा विस्तर वर ठेवून आढ्याकडे पाहत तो ओरडला चल साथ मार दुश्मन कुलात खिलाव दूध भात का जीवानं छती ठोकली आणि चिल्लीम तोंडाला लावून झुरका मारला चिलमीवर जाळ झाला मग माझ्या रोखाना धुराचा लोंढा सोडीत तो म्हणाला मारा की एक झुरका मामाची नजर चुकून माझ्या नाकातोंडात दूर शिरून माझं डोकं गरगरू लागलं मी चहाचा कप पुढं करीत म्हणालो त्या बारा भानगडे मला सांगू नका त्या पिशवीत काय आहे तेवढं काढा बर बाहेर अ खरच की असं म्हणून त्यानं चहा आणि गांजा संपवून मग ती पिशवी घेतली आणि अगदी गंभीर मुद्रा करून जपून त्या पिशवीचं तोंड उघडलं त्याबरोबर एक दाभण्यासारखा साप सा बाहेर आला त्याला पटकन पकडून तो म्हणाला ह्याला म्हणायचं बच्चा नाग ना चावला की माणूस पाणी देखील मागत नाही पटकन मरतय तो साप पाहून मी जरा माग सरलो आईच्या आठी उमटली मी बिचकून पाहत प्रश्न केला हे कशाला पाळलाय अव कशाला म्हणजे हौसे न व हाऊसेन तो कुराकला हे कसली हाऊस मारायची मी उत्कारलो हौसेला मोल नसत पाहुण तो मुंडे डोलावीत बोलला आणि मी तरकटलो अब ही कसली हाऊस खिशात मराण घेऊन फिरायची एखाद्या दिवशी मराल फुकट कुत्र्यावानी जिबा काहीच बोलला नाही त्यानं तो साप पुन्हा पिशवीत घातला पिशवी उबदार खिशात घालून त्यानं पागोट बांधलं आणि तो सासूरवाडीला निघाला त्याला वाट लावून फिरताना मी हाक मारून सांगितलं पाहुण ती पिशवी सासऱ्याच्या खिशात हळूच घाला कटकट जाईल त्यावर तो मोठ्यानं हसला आणि गेला मी परत आलो आई चिडली होती ती म्हणाली हे पोरावाने व वा बरं बर ते ते कस सा, पोरकाखेशात साप घेऊन हिंडत्यात मी म्हणालो पुन्हा शब्द बदलून आई म्हणाली म्हणजे येड्यावानी र येड्यावानी आता येड तरी साप घेऊन फिरतं का मी विचारलं रायनीर उत्तर झाले ती म्हणाले मग ह्या जीवाच म्हणायचं तरी काय जीवाला काय म्हणायचं हे मलाही कळत नव्हतं अत्यंत विषारी विद्रूप आणि साक्षात मृत्यू समान असलेल्या त्या प्राण्याबद्दल जीवाला भलतच प्रेम वाटत होत कुठही कधीही साप निघाला की जीवा धावत जात होता कसलाही साप असो तू त्याच्यावर डोळे झाकून झडप घेत होता गरुडाचं आणि सर्पाचं जसं पटत नव्हतं तसंच जीवाचा आणि सर्पाचा पटत नव्हतं त्याला पाहून कसलाही सर्प असो तो जीव घेऊन पळत असे जसा गावला तसा धरून त्याला फिरवित असे मिरवित असे मग त्याचा चेहरा फुलत असे तो विजयी मुद्रा करून त्या मृत्यू समान वाटणाऱ्या प्राण्याला कैद करून त्याची धिंड काढीत असे ज्यांचं नाव ऐकून लोक भयभीत होतात जो चावण्यापूर्वीच माणसाचा जीव जातो त्या सर्पाला जीवा चरहाटा प्रमाणात भील असे परंतु साप त्याला कधीच चावत नसे त्यामुळे लोक म्हणत चलमी मागचे होता कोण म्हणत आहे कोण सांगतं मुंगस हे सापाला मारत त्याचं तुकडं करून एक तुकडा खातं आणि परत सार तुकडं जोडून एक मुळी आणून त्या सापाला परत जिवंत करत मुळी जीवाला ठाव खाय म्हणून तर तो मरत नाही काहींचा कयास होता की एखाद्या दिवशी हा जीवा साप चावूनच मरणार आहे परंतु मला काहीच उमगत नव्हतं जिवाच काय होणार त्याच्याजवळ काय आहे त्याला साप का चावत नाही आणि जीवाचा शेवट कसा होणार दुसऱ्या दिवशी अंजूला बहिणीला घेऊन जीवा आला अगदी हसत आला जसा गेला होता तसाच आला अंजू पाणी पिऊन पुढं माहेरी निघाली जीवानं चहाची टुंग काढली त्यानं गांजा भरला आणि धुंद होऊन तो निघाला बोलत बोलत मीही दारात आलो मी विचारलं पाहुण ते कालचं सोनू कुठं आहे टाकलं पाचुमरेच्या एका वारुळात आव तेव का मी म्हणालो ते सासऱ्याच्या घरात सोडायचं होतं ते दोघं बहीण भावंड असते मी बराच पुढं गेलो हळूच पुन्हा पण आलो एक गोष्ट विचारू विचारा की एक का दोन इशारा तुम्हाला साप चावत नाही देव का आऊ चावतो की मी का दगडी हाय मग तुम्ही मरत नाहीसा मी पुन्हा त्याला विचारलं माझ्यापाशी औषध हाय जेव्हा गंभीर होऊन म्हणाला नाही तर मी काय दगड हाय मग ते औषध मला सांगा की मी म्हणालो ते औषध मला पाहिजे त्याचं नाव सांगा हेकून त्याचा चेहरा खरेकन उतरला बराच उशीर तो, तो काहीच बोलला नाही विचार मग मग मी पुन्हा विचारलं काय विचार करताय सापाच्या औषधाचा तू म्हणाला हे बघा ते घोटाळा हाय म्हणजे असं की ते औषध असं कव्हाबी सांगायचं नसतं त्यानं उडवा उडवी सुरू केली आणि मी आवाज चढला ते आवा का लगीन हाय मी म्हटलं औषधाचं नाव सांगा ये वकूत कशाला त्याच असं हाय ते मला विश्वासात घेऊन हळू म्हणाला दिशीच ते सांगावं अशी माझ्या गुरुनं मला ताकीद दिल्या देवाच्यान म्हणजे दिशी सांगेल म्हणता मी म्हटलं आरिच तुम्ही का कोण परकहायचा असं म्हणून त्यानं पाय उचलला ते दोघं आपल्या गावी गेली आणि मी घरी आलो पौर्णिमा कधी येते याचा विचार केला त्या दिवसापासून मला सर्पदंशावर चालणारी ती दिव्य औषधी समजून घेण्याचा जणू ध्यासच लागला ते औषध आपल्याला माहीत व्हावं आणि आपणही कैक माणसांचे प्राण वाचवावेत असं मला वाटू लागलं त्याचबरोबर त्या सर्प जातीची मला भडतीच दहशत बसली आणि चुकून जरी पाय लागला तरी क्षणात माणसाचे प्राण घेणाऱ्या सर्पांना पकडणारा तो, तो जीवा मला एखाद्या महारथीसारखा वाटू लागला मी मनातल्या मनात जीवाचं कौतुक करू लागलो धैर्य असा भा तर असं माणूस असा तर असा मी जीवाची वाट पाहत होतो पौर्णिमा कधी येते यासाठी दिवस मोजत होतो परंतु नेमकं उलट घडत होत पौर्णिमेच्या दिवशी मला जीवाची आठवण होत नव्हती कधी मला नकळत पौर्णिमा येऊन जात होते तर कधी पौर्णिमेच्या दिवशी जिवा येतच नव्हता पौर्णिमा जिवा आणि मी याची कधीच गाठ पडत नव्हती ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी जिवा येत नव्हता आणि जिवा येत असे त्या दिवशी पौर्णिमा नसायची मला ते औषध मिळत नव्हतं आणि कळतही नव्हतं माझी आतुरता वाढत होते परंतु तुम्ही का कोण परका आहे सा असं म्हणून गेलेला तो जीवा मला मात्र ते औषध सांगत नव्हता चोवीस पौर्णिमा आल्या आणि गेल्या मला त्यानं बेमालूम मन दुखवलं मला त्याचा राग येऊ लागला तुम्ही कोण परक असं म्हणणारा हा माणूस मतलबी आहे अशी माझी खात्री झाली आणि त्या औषधीचं रहस्य उघड करण्याचा मीही निश्चय केला वाटेल ते करायचं परंतु जीवाच्या पोटातील ते रहस्य बाहेर पाडायचंच असा माझा निर्धार झाला अगदी सर्प डोई पडावा तसा मीही जीवाच्या डोई पडलो एके दिवशी पौर्णिमेलाच मी त्याच्या गावी गेलो परंतु त्याच दिवशी जीवा पंढरीला गेल्याचे मला समजले आणि मी पुन्हा निराश होऊन परतलो पुढं पुढं तो मला टाळू लागला चुकू लागला असल नागावर घालून नेणारा तो मला पाहताच बिचकू लागला वाट वळती करून सटकू लागला माझ्या घरी येणं जाणं त्याने आता कमी कमी करीत बंद करून टाकलं माझी त्याने दहशत घेतली आणि मीही कुऱ्हाडीत दांडा ठोकून तयार झालो त्याच्या पाळतीवर पडलो पाचुंबरीच्या वाटा मी रोखल्या जीवाची नाकेबंदी झाली पौष महिन्याचा नरम ऊन फारच नरम आलं होतं सूर्य पश्चिमेच्या बाजूवर कलता झाला होता आणि पौष महिन्यातील चावरी थंडी वाऱ्यावर आरूढ झाली होती थंडीच्या नाजूक स्पर्शानं शिवार सजला होता एकूण एक वृक्षाला नवा साज चढला होता अठरा भार तरुवर निश्वास टाकीत होता पिक येऊन झडझडीत झालेल्या जमिनी आकाशाकडे कर तोंड करून निश्चल पडल्या होत्या रानफुलांच्या परिमळाने वातावरण उजळ झालं होतं मी आपलं घोडं लक्ष्मीच्या पांदीनं घराकडे काढलं होतं घोडं तुर्की चालीवर निघालं होतं आणि माझ्या घराची वाट वरजून जिवा त्या पांदीनं पाचुमरीला निघाला होता मला पाहताच तो थांबला आणि मी घोडं आवरलं त्याबरोबर चोरासारखा चेहरा करीत तो हसला आणि म्हणला कसं काय हवाय वारू कुठं नेलं होता त्याचा तो निर्मल हसरा चेहरा पाहून मी सारं विसरलो घोड्यावरून वतरून मी विचारलं घराकडं नाही गेला अव नाय उशीर होईल आणि डोळ्याच्या उजड्यानं जावं म्हणून आलो झटकून जिवा म्हणाला चला घराकडं मी म्हटलं नका आता चालतो तो, तो गयावया करीत उद्गारला अहो चाला की मी येतोय पाचोबरीला मी स्वर चढवला आणि जिवा म्हणाला मग चला फिरवा गोडदळ माग मला हसू आलं मी म्हटलं नगा मी हे घोड बांधून चालतो घोड बांधून कुऱ्हाड घेऊन मी जीवाबरोबर पाचंबरीला निघालो जीवा माझ्या माग चालत होता माझ्या डोकीत त्या औषध नाचत होत ते मला कसं कळेल हा कसं सांगेल त्यासाठी काय करावं याचा मी विचार करीत होतो तुम्ही भलताच नाकरा करता बरं जेवानं माझी चेष्टा सुरू केली तो रंगात आला नखरा कसला केलं म्या मी विचारलं ते कुऱ्हाड कशाला घेत असा तू म्हणाला मी संधी शिपाय आहे आणि सरळ बोटात तूप निघत नसतं वाईच वाकडं करावं लागतं ठेकून तो एकाएकी गप्प झाला आणि गुमानच चालू लागला आम्ही आमचे हद्द मागं टाकून पाचुंबरीच्या शिवारातून निघालो माळरान मागं गेलं आणि पाचुंबरीचं कालवट लागलं मैलभर पुढे पाचुंबरी मैल उरली त्याबरोबर जीवानं पायांना गती दिली नव त्या औषध तुम्ही सांगणार हाय का नाही मी आपलं खुरप पुन्हा लावलं आणि तो चमकून म्हणलं हे बघा अव कृष्णा बायच्या ते सांगायचं असतंय नाहीतर मी काय खोळा हाय वय अव परती पूर्वी नव मी एकदम आवाज चढवला आणि तो दबकला विचार मग्न झाला पूर्णिमेचा टिप्पिरा बसून मी भडकलो इतक्यात एकदम जेव्हा चमकला ओरडला आवा हवाय आम्हापासून हात धोंड्याच्या अंतरावर मांडीसारखा प्रचंड नाग मंद गतीने निघाला होता पश्चिमेकडे निघालेल्या सूर्याचे किरण त्याच्या अंगावर चमकत होते त्यामुळे तो नाग लखलखीत तलवारीसारखा भासत होता तो शांत चालत होता मंद चालेला स्वतःला बाक देऊन कधी सरळ होऊन कधी एकदम मुरडाण घेऊन तो आत जात होता त्याला पाहताच जीवा हर्षभरीत झाला खांद्यावरचं धोतर फेकून मला न विचारताच तो नागाकडे धावला आणि अगदी चपळाईनं त्याने सर्पाला हात घातला जीवाचा हात लागताच वीज उसरावी तो नाग उसळला लखलखला वळवळला ताठ झाला तरवारीच्या पात्याप्रमाणे सरळ होऊन क्षणात सटकून तू पुढं निसटला आणि त्याच्यात विजेची गती संचारली जीवाच्या चेहऱ्यावरचे हास्य निमाले नम्रता ढळली क्षणा तो उग्र झाला ते चपल वीज जिवा आवरू लागला गोळा करू लागला जिकडे फिरेल तिकडे फिरू लागला नागन निसटण्याची शिकस्त करून मग गर्दी करून वाट करून निघण्याचा प्रयत्न तो करू लागला त्याची प्रचंड फना उलटू लागली आणि जिवा वाट चुकवीत त्याला ओढू लागला नागाचा मधला भाग पुढं मोकळा होता तो क्षणाक्षणाला पुढे उचलून पुन्हा वळत होता त्याचा चपळ हल्ला जुवा शुधाबीनं चुकवीत होता परंतु त्याला सोडित नव्हता ओढीत होता ती भयान झुंज सुरू झाली होती ताकदवान सर्प शेवटी उसळून मोकळा झाला परंतु जीवानं त्याची शेपटी धरून त्याला फरकन ओढलं त्याबरोबर अति कोपित होऊन अगदी पिसाट होऊन तो नाग उलटला पण पुन्हा जीवानं त्याला मिठी मारली पुन्हा नागाचा निम्मा भाग पुढे मोकळा राहिला आणि तो निसटण्याची धडपड न करता जीवावर हल्ला करू लागला जीवा त्याची मानगुटी धरण्याची करू लागला परंतु मान सांभाळून तो नाग जीवाचा जीव घेण्यासाठी नेटानं त्यानं दोन्ही हातांनी नागाला धरून चापकाप्रमाणे नंबरी दगडावर फटकारा मारून त्याला कमजोर करण्याचा विचार केला आणि नागानं गर्रकन फिरून जीवाच्या दोन्ही हातांना वेटोळे घालून ते आवळून टाकले उरलेला भाग पुढे येऊन जिवाचा कडाडून चाबा जिवा हटला निराश झाला त्यानं स्वरक्षणाचे आरंभले आणि आणि तो मांडी एवढा नाग जीवाला कडाडून चावू लागला एखाद्या पिसाळलेल्या कुतळ्याप्रमाणे त्याचे लचके तोडू लागला निम्मा साप दोन्ही हाताने धरून जिवा त्याला हसडू लागला माझं काळी थारारलं मी हातात फरशी कुऱ्हाड घेऊन नुसता पाहत राहिलो माझ्या पुढं अंधार दाटला आणि जीवा एकटाच मरणाशी लढू लागला नागाने आणि त्याचे दात जीवाच्या मान मटकन धरले आणि मी पुढे धावलो आणि सोडू नगासा त्याला चोडीत बाडव्याला असं म्हणत दात ओठ खात त्यानं दोन्ही हातांनी त्याची मान घट्ट धरली जीवाच्या लक्षात येण्यापूर्वीच मी त्या नागाचा कुऱ्हाडीनं ना कापून करकन कडका पाडला शेपटीकडचं दड निर्बल होऊन त्या काळ्या मातीत वळवळ लागलं आणि जीवानं त्या बसल्या जागेवरून त्या डोकीकडचा कडका दूर फेकला परंतु लगेच त्याही स्थितीत तो कणका जिवाकडे सरपटत येऊ लागला त्याला पाहून जीवा भयभीत होऊन किंचळला हवाय हवाय तेव्हा आला मी घरकन फिरलो आणि कुऱ्हाडीनं त्याचे अनेक कंडके पाडले जीवाने निश्वास टाकला परंतु सारच व्यर्थ होतं होत त्याला उठताच येत नव्हतं मी त्याला उठून वाटेवर आणलं आणि तो पुन्हा मटकन बसला तंबाखू भरा मंद जीवा म्हणाला मी घाईने दिली काडी लावली दोन झरके मारून जेव्हा पुन्हा चेहरा करून हसला मला भडबडून आलं मी विचारलं आता काय करायचं आ मला ऐकू ना तो खिन्न स्वरात म्हणाला विष चढू लागल्याची ती खून होती त्याची गात्र बधीर झाली होती त्याला पाठीवर घेऊन पळण्याचा विचार माझ्या डोकीत आला आणि जीवा म्हणाला आता वाऱ्यावरी पळा आणि असं म्हणून तो पुन्हा थांबला मी कंबर बांधून त्याला पाठीवर घेण्यासाठी तयार झालो मी विचारलं बोला वो, वो, की काय करू आता माझ्या अंगातलं जीव गेलं तुम्हीच ते औषध आणा पळा तो म्हणाला आणि दोन वर्ष जी गोष्ट जे रहस्य त्यांना दाबून ठेवलं होतं ते आता जवळ आलं आतुर क, पाना पाना मी आतुर होऊन विचारलं कंच औषध आणू म्हणता मग तो क्षीण स्वरात माझ्याकडे निरकून पाहत म्हणाला आराटीच्या मुळ्या पळा मला वाचवा पिवळ्या फुलांचं बारीक चिंचेच्या पानासारखे पानं असलेलं ते लहानस आराटीचं झाड माझ्या चक्षून पुढं उभं राहिलं आणि कुऱ्हाड घेऊन मी धावलो आराटीच्या बचकभर मुळ्या घेऊन जेव्हा मी परत आलो तेव्हा जेव्हा उशाला पटका घेऊन आडवा झाला होता त्याला दरदरून घाम फुटला होता मी त्याला उठून बसवलं ते तेव्हा तशी हालचाल खुंटली होती त्याला दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं त्याच्या हृदयाच्या ठोकी जोराने वाजत होते मी मुळी पुढं केली तेव्हा त्यानं ते ती चाचपत घेतली आणि आधाशाप्रमाणे चावू लागला लगेच मी दगडानं त्या मुळ्या बारीक चिचून देऊ लागलो त्याला हळूहळू त्याला दिसू लागलं ऐकू येऊ लागलं मग त्यानं ढेकर दिला त्याची झापड उतरली समोरच्या त्या मुळ्या बघून तू म्हणला एवढ्यानं नाही भागायचं मी पुन्हा जाऊन त्या मुळ्या आणल्या पुन्हा त्यानं त्या ते गिळून टाकल्या उशिरानं त्याला एक ढाळ झाला मग तु तो माझ्याकडे पाहून हसला पुन्हा आम्ही तंबाखू ओढले माझ्या उरावरला मोठं ओझ दूर झालंय इतक्या तो घाबरला आणि म्हणाला हवाय हवाय परत चढत मुळ्या पुन्हा मी त्या मुळ्या आणल्या पुन्हा त्या जीवानं चावून गिळल्या थोड्याच वेळा तो पूर्ववत झाला आणि हसला स्वतःचा पटका स्वतःच बांधून तो उठला आणि चालू लागला ओढ्यात जाऊन त्या ते जखमा त्यानं धुवून टाकल्या आणि तो निघाला अगदी काहीच घडलं नाही अशा थाटात चालू लागला सूर्य बुडत होता त्याची कोवळी किरण भूमंडळावर रेंगाळत होते थंड वारा भिरभिरत होता जिवाला नवा जन्म आला होता त्याच मला समाधान झालं होत त्या दिव्य औषधीची प्राप्ती मी पार विसरलो होतो जिवा मला म्हणाला कळाली का औषधी कळाली की पण पुनि नाही कळाली मी टोमणा मारला जिवा पुन्हा असं म्हणाला तर भडव्यानं घात केला ओ म्हणजे एका महिन्यात दोन पुण बांधल्या मी हसत म्हणाल हवाय हे औषध तुम्हाने कोणी सांगितलं ऐकून तो नम्र झाला तो आकाशाकडे नजर जुगारीत म्हणाला हे औषध मला ज्ञान सांगितलं हे मला पुन्हा त्याची चिड आली हा स्पष्ट सांगायची टाळाटाळ करीत आहे असं मला वाटलं मी गुरमित म्हणालो तुम्हाने का त्यांनी कारिट धाडलं अव तसं वागडं बोलू नका जेव्हा गुरकला त्या ज्ञानदेवानं आपल्या ज्ञानेसरीत त्या आराटेचं नाव लिहून ठेवलं पण मी त्या आराटेला अमृत म्हणतो ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचं नाव ऐकून मी गप्प झालो आणि चालू लागलो त्या औषध समजल्यानं मला भलताच आनंद झाला होता आणि आश्चर्य वाटत होत एका झुडुपाच्या मुळीत साक्षात अमृत असू शकत यानं मी देपलो होतो ज्ञानेश्वरीचे उपकार मानित आम्ही दिवस घेऊनच सुखरूप पाचुंब्रीत पोहोचलो बरोबर साहित्य रत्न साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे अमृत ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे कथा आवडली तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला देखील विसरू नका अशाच नवनवीन कथांसाठी कथा त्याला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात पुढील कथेसह पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःच्या आणि पाहत रहा कथसरिता सरिता नमस्कार धन्यवाद